नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे आपल्या सर्वांचं माझ्या आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझे बरेचसे व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, परंतु विशेषतः हा जो चरक नावाचा जो ग्रंथ आहे, चरक संहिता म्हणतात त्याला, तो अतिशय जसं आयुर्वेदाचे सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हायला पाहिजे, डॉक्टरांना तर माहिती असतोच आयुर्वेदाच्या वैद्यांना, परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा या चरक संहितेची माहिती पोचावी, विशेषतः मराठी भाषिक जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी, तर विद्यार्थी, डॉक्टर आणि सर्वसामान्य यांच्यासाठी चरक संहिता वाचन मराठीमध्ये असं मी उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमातला हा जवळजवळ त्या सिरीजमधला 9वा व्हिडिओ आहे. चरक संहिता सूत्रस्थान चॅप्टर 1, अध्याय जो पहिला आहे, त्याच्यातले 120 पासून 140 नंबरच्या श्लोकापर्यंत, म्हणजे जवळजवळ हा अध्याय इथे संपतोच आहे, तर या सर्व श्लोकांचे सोप्या सोप्या मराठीमधले अर्थ काय आहेत आणि त्याच्यावरती काही जर विशेष टीका टिप्पणी असेल तर असं मी आपल्याशी या सिरीजद्वारे संवाद साधणार आहे. मला असं वाटतं की ज्यांना आयुर्वेदाबद्दल प्रेम आहे आणि ज्यांना मराठी भाषेबद्दल सुद्धा प्रेम आहे, त्या प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी हे सर्व व्हिडिओज त्यांच्या सर्व परिचितांना व्हॉट्सअप, नंतर तुमच्या फेसबुक किंवा ट्विटर किंवा कुठल्याही माध्यमातून त्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करावा. कारण काय होतं माहितीये का, की हिंदी आणि इंग्रजी व्हिडिओजना रिस्पॉन्सेस चांगले मिळतात, मराठी भाषेच्या व्हिडिओजना रिस्पॉन्स मिळणं आणि ते शेअर करण्याची वृत्ती कमी आढळते मला. तर मी हात जोडून नम्रपणे विनंती करतो की या उपक्रमाला जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल, त्याच्याकरता मी एक ग्रुप पण फॉर्म केला आहे, बरं का, म्हणजे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो. त्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक सुद्धा मी आपल्याला त्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. परंतु आता आपण वेळ न घालवता पटकन आपल्या विषयाकडे सुरुवात करूया. हा जो श्लोक आहे, किती 120 ते 123 नंबरचे जे श्लोक आहेत, त्याच्या त्या श्लोकांचा अर्थ असा आहे, त्याची श्लोकाची सुरुवात अशी आहे, औषधीर नाम रूपाभ्याम जानते ही जपावने, बर का, अविपाश्च एव गोपाश्च यच अन्ये वनवासिनाः. हे वनात राहणारी जी मंडळी आहेत त्यांना या वनस्पतींचं चांगलं ज्ञान असतं. वनस्पती जाणणाऱ्या व्यक्ती कुठल्या, तर वनस्पती ओळखणारी मंडळी जाणणारे अनेक जण असतात. अगदी तुम्ही बघितलं तर शेळी आणि मेंढीचे जे पालन करणारे धनगर मंडळी आहेत, गाई किंवा गुरांना चरायला नेणारे जे गुराखी आहेत, किंवा ज्या ज्या व्यक्ती ज्यांचा जंगलाशी संपर्क जास्त आहे, वनात जे राहतात, त्या सगळ्यांना या बऱ्याचशा आयुर्वेदिक किंवा इतरही वनस्पतींची नावं आणि स्वरूप माहिती असतं असं चरक आपल्याला सांगतायत. प्रत्येक वेळेला मी चरक ऋषींचं नाव घेणार आहे की ज्यायोगे तुम्हाला आठवण राहील की देशपांडे सर हे मनाचं न सांगता चरक संहितेच्या आधारे सगळी अर्थ श्लोकांचा आणि त्याच्यावरची चर्चा करतायत. पुढे चरक असं म्हणतात की वनस्पतींचं केवळ नाव माहिती असलं किंवा त्याचं स्वरूप कळलं, म्हणजे वेल आहे का, मोठा वृक्ष आहे, हा, तर ते काय वनस्पतींचं पूर्ण ज्ञान नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ती वनस्पती ओळखायला आली म्हणजे झालं, आता तुम्ही वैद्य झालात असं होऊ शकत नाही. औषधी वनस्पतींचे स्वरूप न जाणणारी व्यक्ती सुद्धा काही वेळेला असं असतं की एखाद्याला वनस्पती पटकन ओळखायला येणार नाही, पण त्याला त्या वनस्पतींचं जे एकदा नाव सांगितलं किंवा ती ओळखायला आली की त्याच्या पुढचं जे गुण आणि कर्म म्हणतो आपण, आयुर्वेदामध्ये रस वीर्य विपाक नावाचा एक सिद्धांत आहे. हा, म्हणजे वनस्पतीची चव कुठली आहे, त्याची कार्यकारी शक्ती वीर्य म्हणतात त्याला, ते कुठल्या स्वरूपाचं आहे, उष्ण आहे का थंड आहे, आणि त्याच्यानुसार त्याची ऍक्शन कर्म काय काय होतात, या सगळ्याच म्हणजे प्रॉपर्टीज, फंक्शन्स, इंडिकेशन्स, काही काही थोडं नाईलाज असतो, आपल्याला इंग्रजी पण घ्यावं लागेल, बरं का, आणि ते इंग्रजी शब्द तुम्हाला समजतील बरोबर. तर या वनस्पतीची केवळ ओळख नव्हे तर गुणकर्मांची ज्याला ज्ञान आहे, सम्यक ज्ञानाने जो युक्त असेल, त्याला, त्या व्यक्तीला, त्या वैद्याला त्या वनस्पतींचा तत्ववीत समजलं जातं. काही विद्यार्थी असतील तर त्यांना मी शब्द मुद्दाम सांगणार आहे की परीक्षेला हे विचारतात, बरं का, तत्ववीत कोणाला म्हणतात, तर ज्याला गुणकर्मांचं ज्ञान आहे अशा वैद्याला, अशा व्यक्तीला तत्ववीत म्हणतात. जो वैद्य वनस्पतीचं नाव पण जाणतो, त्याचं स्वरूप पण त्याला माहिती आहे, त्याचे गुणकर्म पण माहिती आहे, तोच जो काही वैद्य आहे तो उत्तम चिकित्सक समजला जातो. ही द बेस्ट फिजिशियन अकॉर्डिंग टू चरक ऋषी. त्याच्या जोडीला ते पुढे असं सांगतायत, जो चिकित्सक म्हणजे आमचा फिजिशियन, फॅमिली डॉक्टर, प्रत्येक व्यक्तीची म्हणजे ज्याच्यावर ट्रीटमेंट द्यायची त्या पेशंटमध्ये, तो जेंडर वाईज स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, अशी योग्य प्रकारे परीक्षा करून देश
आणि काळानुसार त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात बरं का. लहान मुलांना औषधाचं प्रमाण कमी लागेल, त्यांना गोड चवीची औषधं द्यावी लागतील. स्त्रियांना औषधं मानवताना जरा थोडं सॉफ्ट प्रकारची औषधं तुम्हाला वापरावी लागतील. स्त्रियांसाठी जी शतावरी वेगळी असेल तर पुरुषांसाठी अश्वगंधा वापरावी लागेल. हां, तुम्ही देश कुठला राहता, तुम्ही जर एखाद्या बदाबदा पाऊस पडणाऱ्या याच्यात राहत असाल तर तुम्हाला औषधी उष्ण गुणधर्माची चालू शकतील. पण उद्या राजस्थान सारख्या नागपूर सारख्या वाळवंट किंवा उष्ण भागात तुम्ही राहतात तर तुम्हाला चित्रक किंवा अशी उष्ण गुणांची भल्ला तर वापरून चालणार नाही तुम्हाला. ते सगळं माहिती ज्याला असेल तोच बेस्ट फिजिशियन आहे असं चरक ऋषींनी सांगितलेलं आहे. पुढचा हा श्लोक विद्यार्थ्यांना परीक्षेला हमखास विचारतात. यथा विषम यथा शस्त्रम यथा अग्निर शनिर यथा तथा औषधम विज्ञातम अविज्ञातम अमृतम यथा. म्हणजे औषध त्या बाबतीत औषधाच्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य प्रकारे ज्ञान आहे का नाही आहे, आणि म्हणजे योग्य प्रकाराचं औषध आणि अयोग्य प्रकार औषध ज्याला त्याची इफेक्ट काय होणार आहे माहीत नाही आणि असं औषध आपण घेतलं तर अशा औषधांचे काय परिणाम होतील बाबा. म्हणजे एखाद्या औषधाचे गुणकर्म तुम्हाला माहीत नाहीत असं घेतलं तर काय होईल, तर अनोळखी असं औषध जे असतं ते विषाप्रमाणे शस्त्राप्रमाणे अग्निप्रमाणे किंवा वज्राप्रमाणे घातक ठरत. लक्षात ठेवा, म्हणजे औषध घेताना सुद्धा चरक सांगतात की अतिशय काळजी घ्या. चुकीचं औषध तुमच्या वयाला साजेसं नसणारं, तुमच्या प्रकृतीला साजेसं नसणारं, तुमच्या आजाराला साजेसं नसणारं, ज्याला सेल्फ मेडिकेशन बऱ्याच वेळा लोक करतात, तर अशा प्रकारचं न चालणारं अनोळखी असं औषध हे माणसाला अतिशय मारक ठरतं. म्हणजे त्याचं जे काही हानी पोहोचायची आहे, जणू काही तुम्ही विष सेवन करत आहात, जणू तुम्हाला शस्त्राने इजा झाली किंवा अग्नी किंवा वज्राप्रमाणे ते घातक तुम्हाला ठरू शकतं. याच्या उलट ज्ञात औषध जे असतं ज्याचे गुणधर्म सगळे त्या वैद्याला पण माहिती आहेत पेशंटला पण माहिती आहेत असं औषध हे निश्चितपणाने अमृतासारखं सुखद असतं. थोडक्यात चरकाने पुढे सांगितलंय की ज्या औषधी द्रव्यांचे नाव स्वरूप आणि गुणकर्म माहीत नसतील अशा औषधाचं सेवन हे अनर्थकारी होतं. एवढंच नव्हे तर ज्याचं नाव स्वरूप गुण माहिती आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे तुम्ही केला नाही तर त्याचं मिश्रण सुद्धा तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकतं. म्हणजे कॉम्बिनेशन म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारची जेव्हा औषध मिक्स करतो आपण एका दुसरं चूर्ण मिक्स करायचंय, म्हणून औषध हे नेहमी वैद्याकडूनच घेतलं पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल एक प्रथमोपचार जर सोडले तर बाकीची स्टँडर्ड विशेषतः हर्बो मिनरल जी प्रॉडक्ट्स असतात आयुर्वेदाची ती कधीही स्वतःची स्वतः मनाने घ्यायला जाऊ नये. कारण नुसतं त्याचे तुमच्या गुगलवरती जायचं, गुगल गुरु म्हणतो आम्ही नेहमी, त्याची ती प्रॉपर्टीज माहिती करून घ्यायच्या, नाव माहिती करून घ्यायचं. हां, आणि ते सिरप आहे, पातळ औषध आहे, अस्वारिष्ट आहे का, गोळ्या आहेत, झालं एवढं माहिती झालं की ते घ्यायचं असं नाही करून चालत. कारण उद्या तुम्ही एखादं उष्ण गुणधर्माचं औषध आणि एखादं शीत गुणाचं काहीतरी औषध घेतलं तर ते काय त्याचा उपयोगच होणार नाही तुम्हाला. त्यामुळे काय कसं मिक्सचर पाहिजे हे तुम्हाला वैद्य सांगू शकतील. असो, चरक महर्षी पुढे काय म्हणतात बघा. उचित प्रयोगाचे फळ, होपफुली आपल्याला हे वाचता येत असावं स्क्रीनवरचं. योगात असा एक शब्द त्या श्लोकामध्ये आहे, म्हणजे गुणधर्म योग्य प्रकारे जाणून घेऊन जर वनस्पतींचं मिश्रण केलं गेलं तर तीक्ष्ण विष हे सुद्धा उत्तम औषध ठरतं. बघा किती भारी वाक्य आहे. एखादा विषाचा सारखा गोष्ट सुद्धा त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही भारी बनवलं तर ते तुम्हाला उपयोगाचं ठरतं. हा, परंतु जीवनोपयोगी म्हणजे प्रतिदिन सेवन करणारा योग्य अशा वनस्पतींचा सुद्धा दुरुपयोग जर केला गेला, म्हणजेच त्यांचं मिश्रण योग्य प्रकारे केलं गेलं नाही, तर त्या वनस्पती सुद्धा विषस्वरूप बनू शकतात. म्हणजे आता शतावरीचा काढा बनवायचा आहे तुम्हाला, शतावरी कल्प बनवायचा आहे, तर त्या शतावरीच्या आतमध्ये असणारी तुम्ही काडी टाकून दिली पाहिजेत. म्हणजे कुठल्या वनस्पतींचा कुठला भाग काढून टाकायला पाहिजे, कुठल्या पानांचं तुम्ही किडलेली नाही आहेत ना, सडलेली नाही आहेत ना, मुळं कीड लागलेली नाही आहेत ना, बारीक बारीक गोष्टी असतात, तर हे सगळं तुम्ही जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. यासाठीच चरक म्हणतात की दीर्घायू आणि आरोग्याची ज्याला इच्छा आहे अशा बुद्धिमान पुरुषांनी चिकित्सक म्हणजे आमच्या डॉक्टर जे असतात त्यांनी युक्तीपूर्वक मिश्रित केलेल्या औषधाचेच सेवन केलं पाहिजे. इथे थोडक्यात त्यांना सांगायचं की चरकांनी कधीही अलीकडच्या भाषेत त्याला डिस्क्लेमर म्हणतात नाही का, वॉर्निंग, म्हणजे कोणतेही औषध वैद्याच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असं चरकांना सांगायचंय. युक्तीबाह्य अशा मिश्रित औषधांचं कधीही सेवन करू नये. एवढं सांगून सुद्धा मग पुढे ते वेगळ्या विषयावरती जात आहेत.
की काही वैद्य हे कसे मूर्ख असतात, मूर्ख वैद्याची त्यांनी टीका म्हणजे निंदा केली आहे. देवराज इंद्र देवदेव आहे, अमोघ अशा वज्राचा आघात शिरप्रदेशी होऊन सुद्धा कदाचित मृत्यू ओढवणार नाही. खर तर वज्राचा आघात झाल्यावर माणूस मेला पाहिजे, परंतु त्यांचं म्हणणं एक वेळ त्याने सुद्धा मनुष्य वाचेल, पण मूर्ख वैद्यानं दिलेलं औषध ज्याला आम्ही क्वॅक डॉक्टर्स म्हणतो, नाही का, बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेला खेड्यापाड्यांमध्ये असे ज्याला डिसक्वालिफाईड किंवा नॉन क्वालिफाईड जे केवळ काहीतरी भोंदूगिरी करणारे जे वैद्य असतात किंवा वैद्य सदृश काही मंडळी असतात, त्यांनी दिलेले औषधं काहीतरी शिलाजीत तुम्हाला देतो, हिमालयातलं शिलाजीत आहे, त्यांची तुम्ही सेक्स पॉवर तुमची जबरदस्त वाढेल आणि काही ना काहीतरी ते उपाय करा, कोडाचं घालवायचं आहे तुमची, एक दिवसात ते एक महिन्यात कोड घालून देतो, हे मिश्रण फक्त अंगावर चोळा, असं काहीतरी सांगतात. काही काळ तुम्हाला ते थोडंसं लालबुंद होतं, भारी भल्लादकासारखी गोष्ट असते, पण पुढे त्याला कळत नाही की त्याची ॲलर्जी येते आणि सबंध ॲलर्जिक डर्मॅटायटिस तयार होतो. म्हणून चरक सावध करतायत की मूर्ख वैद्याने क्वॅक डॉक्टर्सनी दिलेलं औषध हे कधीही सेवन करू नये, अंधश्रद्धेच्या मागे लागू नये. दुःखी रोगामुळे शय्येवर पडून राहणारा जो रोगी असतो, वैद्यावर विश्वास ठेवणारा जो रुग्ण असतो, त्याला जो स्वतःस विद्वान वैद्य समजतो, अशी व्यक्ती काही न समजताच औषध देते, त्यावेळी त्याला यमरूप मानले पाहिजे. म्हणजे जे काही डॉक्टर्स केवळ पैशाच्या लालसेपोटी जो काही रुग्ण असह्य झालेला आहे, आयसीयूला ऍडमिट आहे आणि त्याला काही ते सांगायचं त्याने हा आजार तुम्हाला 100% आम्ही याच्यातनं बाहेर काढतो आणि काहीतरी महागडी औषधं फसवेगिरी करून द्यायची, अशा लोकांना सुद्धा यमासारखं मानलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे मरणच येणार आहे. या प्रकारच्या अधर्म ज्यांना एथिकल कोड ऑफ कंडक्ट काही माहीत नाही, पापी म्हणजे थोडक्यात ज्याचं बिहेवियर चांगलं नाही आहे, अशा साक्षात यमराजाचं रूप धारण करणाऱ्या आणि दुर्बुद्धी व्यक्तींशी केवळ संभाषण केल्याने सुद्धा मनुष्याला नरक प्राप्ती होते, म्हणजेच काय त्याला दुःख पदरात पडतं. नरक या शब्दाचा अर्थ इथे काय घ्यायला पाहिजे की या माणसाच्या पदरी काय पडणार आहे, तुम्ही भोंदू डॉक्टरांच्या मागे मागे धावत गेलात तर, खोट्या आमिषाला बळी पडलात तर काय होणार आहे, तुम्हाला पराकोटीचं दुःख भोगावं लागणार आहे, म्हणजेच नरक प्राप्ती मिळणार आहे. पुढे एक शब्द वापरलाय त्यांनी, छद्मवेशी वैद्यांपासून सावधानता. छद्मवेशी म्हणजे हा खोटेपणा, ढोंगीपणाचा वैद्याचा केवळ त्यांनी ॲप्रन घातला किंवा दाढी वाढवली आणि डोक्यावर पगडी ठेवून काहीतरी एखाद्या वैद्यासारखा वेष केला, तर ही मंडळी घातक आहेत. भयंकर असे सर्पविष किंवा उकळणारा तांब्याचा रस पिणं, किती उपमा छान देतात बघा चरकाचार्य, ते काय म्हणतात बघा की सर्पविष किंवा उकळणारा तांब्याचा रस पिणं किंवा विस्तवानं तापवून लाल केलेले लोहगोळ खाणं एक वेळ परवडेल. अर्थात मला कल्पना आहे काही वाचणारे ऐकणारे म्हणतील अहो सर काय काहीतरीच लिहित आहेत, पण त्यांना सांगण्याची त्यांची पोट तिडकीची भावना लक्षात घ्या. चरकांना काय म्हणायचंय हे तुम्ही शक्यतो समजून घ्या की त्यांना संताप झालाय. या ज्या खोट्या क्वॅक डॉक्टर्स जे आहेत किंवा भोंदू डॉक्टर्स आहेत ते त्या काळापासून असणार आहेत, तर त्याच्याबद्दल चरकांच्या मनात प्रचंड चीड आहे आणि त्याच्या आधारे ते सगळं वर्णन करतायत. थोडंसं जरी ते अतिशयोक्तीचं वाटलं तरी त्याच्यातून त्यांची भावना समजून घ्या असं मला वाटतं, कारण त्यांनी असं लिहिलंय की शास्त्रज्ञ चिकित्सकाचा वेष धारण करणाऱ्या कपटी वैद्याने शरणागत आलेल्या रोगपीडित व्यक्तीकडून अन्न पान आणि धन घेणं उचित नाही. या ज्या व्यक्ती आहेत लक्षात घ्या की शास्त्रज्ञ चिकित्सकाचा वेष आणि हा कपटी वैद्य बरं का, म्हणजे खरा डॉक्टर नाही हा. यासाठीच चिकित्सक बनू इच्छिणाऱ्या बुद्धिमान मनुष्यानं आपल्या गुणरूपी संपत्तीच्या प्रती अत्यंत प्रयत्नशील राहिले पाहिजे की ज्याच्यामुळे तो रुग्णाला प्राणदान देण्याला समर्थ होऊ शकेल. म्हणजे त्या काळापासून त्यांना असं सांगायचं की काही इवन आता मेडिकलचे जे स्टुडंट्स असतात ते केवळ काहीतरी पुढे आपल्याला आयुष्यात बंगला घ्यायचा आहे, पैसा गाडी घ्यायची आहे, वॉल्फ वॅगन घ्यायची आहे, अशा प्रकारे पैसा मिळवण्याचा उद्दिष्ट ठेवून जेव्हा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, काही लोक कॉप्या आणि अन्य तत्सम विकृत प्रकार करून पास होतात, नुसते डोनेशन्स द्यायची आणि पुढे गेल्यानंतर ज्ञान तर काही मिळवलेलं नसतं, तपश्चर्या नसते, कष्ट नसतात, पैसे देऊन पास झालेली मंडळी असतात, आणि अशा प्रकारचे सुद्धा हे सगळे मी म्हणेन की डॉक्टर्स लोक अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या बाबतीत चरक या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सावध करतोय की तुम्हाला चांगला चिकित्सक बनायचं असेल तर तुमच्यामधले जे गुण आहेत, म्हणजे वनस्पतींचे गुणकर्म असू द्यात, औषधांची माहिती असू द्यात, रुग्णाची माहिती असू द्यात, हे सगळं चांगलं शिकण्याकरता तुम्ही प्रयत्नशील रहा की ज्या योगे यू कॅन बी अ लाईफ सेव्हिंग डॉक्टर्स.
Okay, so next we will go further. But before that, इथे थोडंसं मला स्पष्टीकरण द्यावंसं वाटतंय की वनस्पतीचं नाव त्याचं गुणकर्म सांगितल्यानंतर थोडस मी मागे जातो. आपल्याला काही गोष्टी परत एकदा सांगू इच्छितो मी की याच्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं होतं मला की या ठिकाणच्या बाबतीत काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. काय आहेत त्या? की वनस्पतीचं नाव किंवा गुणकर्म सांगितल्यानंतर चर्काचार्याने इथे अजून एक गोष्ट स्पष्ट केली आहे की वनस्पतींची विस्तृत माहिती घेण्यासाठी धनगर, गुराखी आणि अन्य वनात राहणाऱ्यांची मदत घ्यावी असं या निमित्तानं अप्रत्यक्ष त्यांना सुचवायचं आहे अलीकडच्या श्लोकामध्ये की ह्या वनस्पतींची माहिती जाणणार लोकांकडनं तुम्ही माहिती घ्या आणि नंतर गुणकर्मांची पण माहिती घ्या. सुश्रुत या ग्रंथामध्ये सुद्धा अशाच प्रकारे ते म्हणतात की गोपाला तापसा व्याधा येच अन्य वनचारिणा मूलहाराश्च तेतेभ्यो भेषज व्यतिरिश्यते. म्हणजे सुश्रुत सुद्धा असं म्हणतात की गुराखी इत्यादींना वनस्पतींचं रंगरूप नाव माहीत असले तरी एवढे ज्ञान या वैद्याला मात्र पुरेसं ठरत नाही. तर पुढे जाऊन वैद्याने स्वतः ते ज्ञान घ्यावं या गुराख्यांकडनं वगैरे, पण पुढे जाऊन वनस्पतींचा सम्यक योग्य प्रकारे वापर कसा करायचा, रोगानुसार त्याचा वापर कसा करायचा यासाठीचे वनस्पतींचे गुण आणि कर्म माहीत करून घ्यावेत आणि यासाठी कोणत्या तरी तज्ज्ञ चिकित्सकाची मदत घेऊन वनस्पतींचं तुम्ही आयदर प्रॅक्टिस स्वतः कुठल्या तरी वैद्याकडे जाऊन करायची, कॉलेजमध्ये शिकायचं. वनस्पतींचं नाव आणि स्वरूप याच्याबरोबर चरक असं म्हणतायत की देश म्हणजे ज्या ठिकाणी तो माणूस राहतोय, काळ, आत्ता ग्रीष्म ऋतू चालू आहे, उन्हाळा चालू आहे, हिवाळा चालू आहे, नंतर त्या व्यक्तीमध्ये वात पित्त कफ कुठला दोष बिघडलाय, त्या व्यक्तीचं बल कसं आहे, विकार आजार कुठला आहे आणि त्याला सात्म्या सात्मी काय मानवता येईल काय मानवत नाही या सगळ्याचा विचार करून तुम्हाला चिकित्सा करायची आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता पुढच्या याच्या बाबत सुद्धा आपल्याला थोडंसं अधिक माहिती जर करून घ्यायची असेल तर योग्य औषधी प्रयोगाचं महत्व चरकाने सांगितलंय की सावधानता न बाळगता जर विष दिलं गेलं तर जसं ते हानिकारक होणारे विषय कुठल्याही परिस्थितीत हानिकारक असतं त्याचप्रमाणे औषधाचं नाव, औषधाचं स्वरूप, गुण, त्याचा सम्यक योग किंवा त्याचा अतियोग याचं ज्ञान नसताना जर प्रयोग केला गेला तर तो विषासारखाच परिणाम होतो जसा विषाने उत्पन्न होतो. वनस्पतींचे ठराविक प्रकारे मिश्रण हे औषध ठरतं. जोपर्यंत चिकित्सकाने वापरलेल्या औषधाचं सम्यक ज्ञान त्याला असत नाही तोपर्यंत तो स्वतः रोग्याला धोका देत असतो. म्हणूनच असा जो वैद्य असतो की ज्याला स्वतःच आपण काय मिक्स करतोय माहीत नाहीये तो फायनली अपयशी ठरतो आणि रोग्याला मृत्यू येऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक वनस्पतींचा सम्यक परिचय झाल्यानंतर त्या त्या वनस्पतीविषयींचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यानंतरच त्या वनस्पतींचा औषधात वापर केला गेला पाहिजे असं चरकाचार्य सांगतायत. काही वेळा मिश्रणाने औषधांचे गुणधर्म वाढतात तर काही वेळेला ती द्रव्ये निर्वीर्य बनतात. म्हणजे दोन्ही फायदा असू शकतो किंवा दुधात साखर मिसळली तर फायदा आहे पण तुम्हाला माहिती दुधात मीठ टाकलं गेलं तर काय होईल ते नसेल. तसंच काही वनस्पतींचं मिश्रण फायदेशीर असतं आणि काहींचं मिश्रण हे घातक असतं. आता या सगळ्याचा विचार या डॉक्टरनी केला पाहिजे आणि हे कार्य द्रव्याचे गुण, कर्म आणि या स्वरूपाचा सम्यक अभ्यास ज्याने केलाय त्यालाच ते शक्य आहे, इतरांना ते शक्य नाही. असो, याच्या पुढे चरकाचार्य असं म्हणतायत की विष हे सुद्धा योग्य मात्रेत योग्य प्रकारे दिलं गेलं तर ते औषध बनू शकतं. त्याची अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याला आयुर्वेदात पाहायला मिळतात की वत्सना नावाचं जे काही किंवा सोमल म्हणतात त्याला, हे ऍक्च्युली विष आहे पण ते शुद्ध करून जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा त्याचा मेडिकली अत्यंत फायदा होतो आयुर्वेदानुसार आणि त्याचा फायदा हा अँटी पायरेटिक किंवा घाम येण्यासाठी या वत्सनावाचा बचनागाचा फायदा आपल्याला दिसतो. आता काही द्रव्य अशी असतात की कितीही तुम्ही ती शुद्ध केलीत तरी त्याचे विषाचे जे परिणाम असतात ते संपूर्ण जात नाहीत. त्याच्यासाठीचा सुद्धा त्या गुणकर्मांचा अभ्यास करून फक्त ठराविक प्रमाणात ठराविक मिश्रणाद्वारे तज्ज्ञ व्यक्तीने त्याचा वापर केला तरी औषधी फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्ये संपूर्ण चिकित्सा शास्त्र याचा तीन प्रकाराने त्यांनी हे केलेलं आहे. एक तर दैव व्यपाश्रय चिकित्सा, एक युक्ती व्यपाश्रय चिकित्सा आणि एक सत्वाव जय नावाची चिकित्सा आहे. तीन नावं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी लिहून ठेवावीत. तीन प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. दैव व्यपाश्रय, अवकाश सांगतोय मुद्दामून, युक्ती व्यपाश्रय,
आणि सत्वा व जय. संपूर्ण मॅनेजमेंट, आयुर्वेदिक मॅनेजमेंट इज डिवायडेड इंटू थ्री कॅटेगरी, दैव व्यपाश्रय, युक्ती व्यपाश्रय आणि सत्वा व जय. दैव व्यपाश्रयाच्यामध्ये जास्त करून मंत्रांचा वापर केला जातो, काही ज्याला आपण म्हणतो रत्न उपरत्न यांचं धारण करणं, अशा प्रकारे मेटाफिजिकल टाईप ऑफ दी मॅनेजमेंट असते. युक्ती व्यपाश्रय म्हणजे आम्ही रुटीन जी ट्रीटमेंट देतो त्या याला युक्ती व्यपाश्रय असं म्हणतात, लॉजिकल थिंकिंगच्या द्वारे. आणि सत्वावजे याचा अर्थ सायकोलॉजिकल टाईप ऑफ मॅनेजमेंट. यातील युक्ती व्यपाश्रय ही मॅक्झिमम 80-90% वापरावी लागते आणि याच्यामध्ये औषधांच्या सम्यक योगाचा वापर करणं यालाच युक्ती असं म्हणलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे औषधांचा योग्य वापर करणं म्हणजे युक्ती. युक्तिकृत चिकित्सेमुळे लाभ मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी चिकित्सकाची नेहमी प्रशंसा होते. म्हणजेच कोणतं द्रव्य कोणत्या प्रकारे कशाबरोबर किती प्रमाणात कधी द्यायचं, कोणत्या रोगाच्या अवस्थेत वापरायचं याचा विचार करणं म्हणजे युक्ती. याचप्रमाणे म्हणजे सगळ्याचा सारासार विचार करून युक्तिकृत दिलेलं विष हे सुद्धा औषध ठरू शकतं असं आयुर्वेदात अनेक वेळा प्रूव्ह केलेलं आहे. आता ताम्र तुम्ही म्हणाल की कॉपर, तुम्ही ॲलोपॅथीला विचारलं तर ते टॉक्सिन आहे, पण आयुर्वेदामध्ये मात्र शुद्ध ताम्राचा वापर हा अतिशय उत्तम तऱ्हेने लिव्हर करता किंवा विषाचा नाश करण्याकरताच वापरला जातो. तर हे सगळे विचार जर ठेवले नाहीत तर ते औषध हे युक्तिबाह्य ठरतं. अशा युक्तिबाह्य म्हणजे युक्तीचा वापर न केलेल्या औषधांचा प्रयोग हा कुठल्याही डॉक्टरने कधीही करता कामा नये. मूर्ख वैद्य किंवा त्यांनी दिलेल्या औषधाची निंदा सुद्धा चरकाचार्यांनी केली आहे आणि इंद्राच्या वज्राच्या आघातापेक्षा सुद्धा अज्ञानी वैद्याची चिकित्सा ही अधिक घातक असते, त्यासाठी रोग्याने सावधान राहिले पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंतच्या या सगळ्या वर्णनातनं चरक असं सांगतायत की मूर्ख वैद्याकडून चिकित्सा घेऊ नये हे स्पष्ट आहे. त्यामुळे मूर्ख वैद्यास उपदेश केला आहे की त्याने रोगग्रस्त दुःखी व्यक्तीकडून अन्न पान आणि धन स्वीकारणं हे हानिकारक आहे. एक वेळ सर्पविष पचवणं योग्य ठरेल, परंतु रोगग्रस्त व्यक्तींकडून स्वीकारलेली वस्तू त्याला कधीही त्या वैद्याला लाभदायक ठरू शकणार नाही. आणि शेवटी उत्तम चिकित्सकाचे जे गुण सांगितले आहेत ती सर्वच चिकित्सकांची गुणसंपदा मानली पाहिजे. शास्त्र आणि व्यवहार संपन्न चिकित्सकच हा नेहमी योग्य असतो असो. पुढे असं आहे, पुढच्या याच्याकडे जाऊया आपण. तदेव युक्त वैशज्यम यदा रोग्याय कल्पते सचैव भिष्टाम श्रेष्ठो रोगेभ्यो या प्रमोचे. या ठिकाणी औषध कशाला म्हणायचं आणि चिकित्सक कोणाला म्हणायचं याच्याबद्दलची परिभाषा म्हणजे डेफिनेशन आहे. जे आरोग्य जे स्वास्थ्य देण्याला सक्षम असतं, ज्याच्यामुळे होमिओस्टॅसिस इक्विलिब्रियम आपलं बिघडलेली तब्येत परत मूळच्या पदावर येऊ शकते, अशा प्रकारच्या द्रव्याला अशा प्रकारच्या घटकांना औषध श्रेष्ठ असं म्हटलं जातं. आणि जी व्यक्ती विभिन्न रोग दूर करून आरोग्य प्राप्त करून देतो तोच श्रेष्ठ चिकित्सक आहे. हु इज द बेस्ट, विच इज द बेस्ट मेडिसिन अँड विच इज द बेस्ट फिजिशियन याच्याबद्दलची चरकाचार्यांनी माहिती दिली आहे. चरकसूत्रस्थान अध्याय 1 याच्यातलं आपण वर्णन पाहतो आहोत. सम्यक प्रयोगम सर्वेषां सिद्धिराख्याती कर्मणां सिद्धिराख्याती सर्वैश्च गुणरियुक्तम विशिष्ट उत्तमम. वैद्याचं हे लक्षण सांगितलंय, सर्व कर्मांची सिद्धी म्हणजे एखादं आपली ट्रीटमेंट सक्सेसफुल कधी होते तर ती प्रॉपर मॅनेजमेंट केली जाते. सम्यक प्रयोग याचा अर्थ प्रॉपर मॅनेजमेंट. त्याप्रमाणे चिकित्सेची सफलता ही आपोआपच इट्स अ इंडिकेशन दॅट द चिकित्सक इज सर्व गुणसंपन्न. आपण काय म्हणतो, या डॉक्टरचे सगळे 90% किंवा 99% सक्सेस रेट आहे बरं का. तर सक्सेस रेटवरनं काय ठरतं की तो डॉक्टर हा उच्च दर्जाचा असला पाहिजे. ही इज द बेस्ट वैद्य, ही इज द बेस्ट कार्डियक सर्जन, ही इज द बेस्ट न्यूरोसर्जन, ही इज द बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जन. यांच्याकडे गेलात तर तुमचे ते गुडघी वाट म्हणजे काय नीक रिप्लेसमेंट फार चांगलं होतं बरं का, काही तक्रार राहत नाही. हे नाव लौकिक कसा मिळतो तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट हा पाहिला जातो. तेच चरकाचार्यांनी सांगितले, चिकित्सेची सफलता सक्सेस रेट इज इंडिकेशन ऑफ द डॉक्टर. ओके, नेक्स्ट शेवट आलेला आहे या अध्यायाचा. चरक सूत्रस्थान अध्याय पहिला जो आहे दीर्घंजीवित्य त्याचा शेवट आहे उपसंवार कन्क्लुजन रिमार्क. या अध्यायामध्ये प्रस्तुत अध्यायामध्ये विषयांची गणना ही या शेवटच्या श्लोकामध्ये केली. इट्स लाईक अ समरी म्हणतो आपण त्याला. आयुर्वेदाचा आगम
हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे आयुर्वेदाचा इतिहास याच्यामध्ये सांगितलाय. आयुर्वेदाच्या इतिहासाचा हेतू, आगम शास्त्र याची संसारामध्ये म्हणजे कसा त्याचं प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंटेशन आयुर्वेदाचं झालं, त्याचप्रमाणे भारद्वाज इंद्राकडे गेले, त्यांनी उपदेश ग्रहण केला, नंतर परतल्यावर अन्य ऋषींना त्यांनी उपदेश केला, आणि सगळे मिळून सूत्रगुणाचे अभेद ज्ञान म्हणजे अग्निवेश इत्यादी ऋषींकडून ग्रंथरचना झाली, आणि त्याला ऋषी संसदेकडून म्हणजे काय कॉन्फरन्समध्ये त्याला कॉन्सेन्सस झालं आणि त्याला रिकग्निशन मिळाली. आयुर्वेदाचा निर्णय, त्याच्यामध्ये आयुर्वेदाची परिभाषा, त्याचं लक्षण, संपूर्ण कार्यकारण भाव, प्रयोजन, व्याधी निर्माण होण्याची कारणं, तीन दोष कोणते आहेत, संक्षेपाने औषधाचं वर्णन, हे सगळे पहिल्या चॅप्टरमधले विषय आहेत, बरं का? म्हणजे इट्स लाईक अ रिव्हिजन. शेवटी तुम्हाला प्रत्येक विषय समजला का नाही असं तुम्हाला मेमराईज करावं लागेल जेव्हा या अध्यायाचं तुम्ही परत एकदा सिंहावलोकन कराल तेव्हा. रसांचा निर्देश, मधुराम्ल लवण कटुतिक्त कशा आहे, त्रिविध द्रव्य संग्रह, काही झाडांच्या मध्ये मुळं उपयोगाची असतात, मुलीनी फलिनी फळं, स्नेह लवण मूत्र दूध, सहा प्रकारचे वृक्ष, त्यांचा चीक व साल वापरली जाते, त्या सर्व द्रव्यांची गुणकर्म, अयोग अतियोग, गुण अवगुण, वैद्य अपवाद म्हणजे वैद्य समजण्याला अयोग्य व्यक्ती कोणती, मूर्ख वैद्याची निंदा चरकांनी केली आहे, श्रेष्ठ वैद्याची त्यांनी परत डेफिनेशन सांगितलेली आहे, आणि अशा प्रकारे महर्षी अग्निवेश जे होते, ऋषींचं नाव येते, त्यांनी या सगळ्याचं वर्णन प्रथम अध्यायात केलं आहे. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते सूत्रस्थाने दीर्घंजीवी नाम प्रथम अध्याय. याप्रमाणे अग्निवेश या ऋषींनी ही मुळात ही चरक संहिता लिहिली, त्याच्यानंतर चरक ऋषी जे होते ही दुसरी व्यक्ती, अग्निवेश वेगळी व्यक्ती, चरक वेगळी व्यक्ती. जरी ग्रंथ चरक संहिता म्हणून प्रसिद्ध असला तरी तो मूळ ग्रंथ अग्निवेश तंत्र आहे असं आत्ता जे ऐकतायत ते लक्षात घ्या. चरकाने त्याच्यावर प्रतिसंस्करण केलं, ज्याला आपण एडिटिंग एडिटर म्हणूया आपण, तशा प्रकारे त्यांनी काम केलं, आणि अशा प्रकारे सूत्रस्थानाच्या भेषज चतुष्क असे चार चार अध्यायांचे त्यांनी गट केलेत आपला अभ्यास करताना. भेषज म्हणजे औषध, औषधांसंदर्भातली माहिती पहिल्या चार अध्यायात आहे, त्याच्यातला हा पहिला जो अध्याय दीर्घजीवी लॉंग लाईफ या अध्यायाचा हा पहिला अध्याय समाप्त होतो आहे. इति चक्रपाणी दत्त विरचित या आयुर्वेद दीपिकाख्यायाम, त्याच्यामध्ये काय सांगितलं की चक्रपाणी दत्तांनी लिहिलेल्या आयुर्वेद दीपिका नावाच्या चरक तात्पर्य टीकेच्या सूत्रस्थानाच्या भेषज चतुष्कातील, चतुष्क म्हणजे चार चार अध्यायांचा एक गट केलाय त्यांनी, दीर्घजीवी नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. माझ्या मित्रांनो, चरक संहितेचं वाचन मराठीमधून हे उपक्रम खूप कमी ठिकाणी कमी वेळा लाभवले गेलेले आहेत, आणि अशा प्रकारे सायंटिफिक शास्त्रीय सोप्या भाषेचं स्पष्टीकरण कमी चॅनल्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर माझी विनंती आपल्याला की आपण या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं, आणि चरक संहिता वाचन मराठी भाग 9 म्हणजे पहिला अध्याय समाप्त झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या सगळ्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देतो आणि विश यू हॅपी हेल्थी लॉंग लाईफ, आपल्या सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करून आत्ताचा व्हिडिओ संपवतो. पुन्हा भेटूया पुढच्या चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 2 याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याच्यापूर्वी मला प्रत्येकाने वैयक्तिक व्हॉट्सअप करावा आणि आपली प्रतिक्रिया द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.